आता आपण डीएनए रेप्लिकेशन बघणार आहोत. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? एका डीएनए मॉलिक्यूल पासून दोन डीएनए मॉलिक्यूल तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला डीएनए रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. हे डीएनए रेप्लिकेशन जे आहे ते एस फेज जी असते इंटरफेजमधली, त्या एस फेजमध्ये हे डीएनए रेप्लिकेशन होत असतं. हे डीएनए रेप्लिकेशन कसं असतं तर सेमी कन्झर्वेटिव्ह, म्हणजे एक असतो तो कन्झर्वेटिव्ह स्ट्रँड असतो आणि दुसरा जे नवीन तयार होणार असतो, दुसरा स्ट्रँड जो आहे तो नवीन तयार होत असतो, तर म्हणून त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. तर डीएनए रेप्लिकेशन हे जे आहे ते वॅटसन आणि क्रिक यांनी सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे हे मांडलं. तर हे वॅटसन आणि क्रिकने डीएनए रेप्लिकेशन कशा पद्धतीचं आहे हे कसं मांडलं ते आता आपण बघूया. तर हे डीएनए रेप्लिकेशन जे आहे ते होत असताना पहिल्यांदा काय होतं, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड्स. न्यूक्लिओटाईड्स म्हणजे काय? तर डीएनएमध्ये असणार, आता डीएनएमध्ये न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओसाईड असतात, तर न्यूक्लिओटाईडमध्ये बघा काय असतं, फॉस्फेट ग्रुप असतो, शुगर आणि नायट्रोजन बेस ह्या तिघांचं मिळून काय होतो, न्यूक्लिओटाईड्स. न्यूक्लिओटाईड्स कोणकोणते असतात डीएनएमध्ये? तर डीएनएमध्ये डीऑक्सीरायबो ॲडेनिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सीरायबो गुआनिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सीरायबो सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि डीऑक्सीरायबो थायमिन मोनोफॉस्फेट ह्या काय असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड्स असतात. ह्या ॲक्टिवेट होतात कशाच्या साह्याने? तर ए टी पीने त्या काय होत असतात, ॲक्टिवेट होत असतात आणि त्याचं कन्वर्जन होत असतं ट्रायफॉस्फेटमध्ये, म्हणजे डीऑक्सीरायबो ॲडेनिन ट्रायफॉस्फेटमध्ये डीऑक्सी ॲडेनिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर होतं डीऑक्सीरायबो ॲडेनिन ट्रायफॉस्फेटमध्ये. त्याचं डीऑक्सीरायबो गॉनिन ट्रायफॉस्फेटमध्ये रूपांतर होतं, त्याचं रूपांतर होतं डीऑक्सीरायबो सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि त्याचं होतं डीऑक्सीरायबो थायमिन ट्रायफॉस्फेट. अशा पद्धतीनं फॉस्फोरिलेशनची प्रोसेस इथं होत असते ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्समध्ये. फॉस्फोरिलेशन होत असतं आणि त्याच्यामुळं ह्या ज्या न्यूक्लिओटाइड्स आहेत त्या काय होत असतात, ॲक्टिवेट होत असतात. तर रेप्लिकेशन जे आहे डीएनए रेप्लिकेशन प्रोकॅरियोट्समध्ये एकाच ठिकाणी चालू होत असतं आणि युकॅरियोट्समध्ये बऱ्याच ठिकाणी हे डीएनए रेप्लिकेशन होऊ शकतं एकाच मॉलिक्युलमध्ये. तर पॉईंट ऑफ ओरिजिन आणि पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन बघूया. समजा ह्या एरियामध्ये रेप्लिकेशन करायचं आहे तर जिथं ओरिजिन होईल रेप्लिकेशनचा तो पॉईंट असतो ओ, आणि जिथं टर्मिनेशन होईल, जिथं ओरिजिन होईल त्याला ओ म्हणतात आणि जिथं टर्मिनेशन होईल त्या पॉईंटला म्हणतात टी पॉईंट. तर अशा पद्धतीनं आणि हा जो भाग आहे ह्याचं जर रेप्लिकेशन करायचं आहे किंवा ह्याचं रेप्लिकेशन होणार आहे तर त्या एरियाला काय म्हणतात, रेप्लिकॉन, युनिट ऑफ डीएनए ऑन विच रेप्लिकेशन ऑकर्स. तर हा जो एरिया आहे त्याला रेप्लिकॉन असं म्हटलं जातं. रेप्लिकॉनचं जिथून रेप्लिकेशन चालू होतं त्याला ओ पॉईंट म्हटलं जातं आणि जिथं थांबतं त्याला टी पॉईंट असं म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर काय आता बघूया, अनवाइंडिंग ऑफ डीएनए. अनवाइंडिंगमध्ये काय होतं, आता मी तुम्हाला सांगितलं की ओ पॉईंटला काय झालेलं आहे, तर रेप्लिकेशन सुरू झालेलं आहे. तर त्या दरम्यान काय होतं, तर ओ पॉईंटवरती काय होतं, डीएनए हेलिकेज एन्झाइम करतात. काय करतात, आता हे जे बॉन्ड्स आहेत ते हायड्रोजन बॉन्ड्स असतात बरं का, इथं दाखवलं नाहीत. हे जे स्ट्रक्चर आहे डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं, ट्विस्टेड लॅडर लाईक स्ट्रक्चर असतं, म्हणजे एखादी शिडी आणि ती शिडी ट्विस्ट केलेली आहे अशा पद्धतीनं ते स्ट्रक्चर असतं. आणि हे स्ट्रक्चर आपण जर का हे ट्विस्ट काढलं त्याचं
पूर्ण सगळं अनवाइंड केलं तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असं दिसत असतं. आणि हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन बेसेस असतात, ए टी जी सी अशा पद्धतीच्या नायट्रोजन बेसेस असतात. आणि नेहमी ॲडेनिन जे आहे ते थायमिनला पेअर होतं, थायमिन ॲडेनिनला पेअर होतं, गॉनिन जे आहे ते सायटोसिनला पेअर होतं. गॉनिन सायटोसिनमधले बॉन्ड्स आहेत हायड्रोजन, ते तीन बॉन्ड्स असतात. आणि इथं ॲडेनिन आणि थायमिन आणि ॲडेनिनमध्ये दोन बॉन्ड्स असतात. आणि हे जे बॉन्ड असतात ते वीक हायड्रोजन बॉन्ड असतात. ते कशाने कट केले जातात तर डी एन ए हेलिकेजने. आणि डी एन ए हेलिकेजने हे जे बॉन्ड्स आहेत हे मध्ये मध्ये असतात, ते बॉन्ड काय होत असतं हळूहळूहळू कट व्हायला सुरुवात होते. आणि हे जे बॉन्ड आहेत ते कट झाल्यामुळं काय होतं त्याचं अनवाइंडिंग होतं. म्हणजे मध्ये कसला आधारच न राहिल्यामुळं काय होतं हे जे आहे ते अशा पद्धतीनं त्याचं अनवाइंडिंग होतं. आणि हे जे स्ट्रँड आहेत ते दोन जे मधल्या शिडीच्या पायऱ्या तुटल्यावर कशा पद्धतीनं होईल तशा पद्धतीनं दोन जे बाजूचे भाग आहेत ते सेपरेट होतात. तर ह्या हे जे दोन भाग आहेत त्याला टेम्पलेट असं म्हटलं जातं. टेम्पलेट, ईच स्ट्रँड इज कॉल्ड ॲज टेम्पलेट. म्हणजे टेम्पलेट म्हणजे थोडक्यात साच्याचं काम करतं. तर ह्या टेम्पलेटवरती आधारित आता काय होणार आहे त्याच्यावरती नवीन स्ट्रँड तयार होणार आहे. तर अशा पद्धतीनं नवीन स्ट्रँड कसं तयार होतं ते आता बघूया आपण. आणि हे जे सेपरेट झालेले स्ट्रँड आहेत किंवा टेम्पलेट आहे त्याच्यावरती काय बाइंड होतं तर SSBP म्हणजे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन जे आहे ते बाइंड होतं. त्या टेम्पलेटवरती SSBP बाइंड होतात आणि त्याच्यामुळं त्यांचं रिकॉइलिंग जे आहे ते प्रिव्हेंट होतं, ते परत असं ट्विस्ट होत नाहीत किंवा परत त्याचा पिळा बसत नाही. नंतर चौथ्या स्टेपमध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फोर्क. रेप्लिकेशन फोर्क कसा कसा तयार होतो आता बघा, हे अनवाइंडिंग झालेलं आहे त्याच्यामुळं साधारणतः वाय शेपचा फोर्क तिथे तयार होतो, त्याला रेप्लिकेशन फोर्क असं म्हटलं जातं. पॉइंट फॉर्म ड्यू टू अनवाइंडिंग अँड सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड्स अपियर्स लाईक वाय शेप फोर्क इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन फोर्क ऑर रेप्लिकेट फोर्क ऑफ रेप्लिकेशन असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आता हे तर ओपन झालेलं आहे, त्याच्यावरती आता कशा पद्धतीनं नवीन स्ट्रँड तयार होतो ते आपण बघूया. पहिल्यांदा काय होतं, RNA प्रायमर येतात आणि ते काय होतात थ्री प्राईम एंड जो आहे DNA टेम्पलेटचा त्या एंडला हे RNA प्रायमर काय होतात असोसिएट्स होतात. आणि त्यामुळं काय होतं ते बाजूच्या ज्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करतात. हे सगळं चाललंय ते न्यूक्लिओप्लाझममध्ये चाललेलं आहे. आणि जे न्यूक्लिओप्लाझममध्ये असणाऱ्या ज्या काही कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड्स आहेत त्या अट्रॅक्ट होतात. समजा आता इथं होतं सी, इथं होतं सायटोसिन. सायटोसिन होतं कुठं होतं तर टेम्पलेट स्ट्रँडच्या थ्री प्राईम एंडला. ह्यांनी काय अट्रॅक्ट केलं तर गॉनिनला अट्रॅक्ट केलं. अशाच पद्धतीनं जी जी त्याचे तिथं न्यूक्लिओटाईड असेल किंवा ज्या ज्या पद्धतीची न्यूक्लिओटाईड असेल त्याच्या कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याची पूरक जी काही न्यूक्लिओटाईड आहेत ती अट्रॅक्ट होते. आणि अशा पद्धतीनं हळूहळू हा स्ट्रँड जो आहे तो हळूहळू पुढं सरकतो. तर अशा पद्धतीनं त्याचं सिंथेसिस होत असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं हे हा जो स्ट्रँड आहे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड त्याचं सिंथेसिस होत असतं. हा तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडचं सिंथेसिस आहे, इट इज कॅटलाइज बाय DNA पॉलिमरेज एन्झाइम. DNA पॉलिमरेज एन्झाइम हे काय होतं तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. आता हा जो स्ट्रँड आहे हा स्ट्रँड असेल किंवा हा स्ट्रँड असेल त्याला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असं म्हटलं जातं, पूरक स्ट्रँड असं म्हटलं जातं. तर त्याचं सिंथेसिस आहे ते DNA पॉलिमरेजने काय केलं जातं कॅटलाइज केलं जातं. तर अशा पद्धतीनं हे स्ट्रँड जे आहेत ते तयार होत असतात. तर
ज्या 3' एंडचे जे काही टेम्पलेट आहे त्याच्या बाजूचा जो स्ट्रँड त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो आहे तो एक सलग तयार झालेला असतो. आणि दुसरा जो टेम्पलेट त्यांची 5' एंडची आहे तिथं ब्रेक झालेले अशा पद्धतीनं फ्रॅगमेंट्समध्ये ते DNA सिंथेसिस झालेलं असतं. हे फ्रॅगमेंट्स जे आहेत त्यांना ओकासारखी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं. तर हा जो स्ट्रँड आहे, हा जो स्ट्रँड म्हणजे DNAचा हा स्ट्रँड, त्याला टेम्पलेट स्ट्रँड म्हटलं जातं. 3' एंडच्या बाजूचा जो काही DNAचा स्ट्रँड आहे त्याला टेम्पलेट लीडिंग टेम्पलेट असं म्हटलं जातं. आणि हा जो स्ट्रँड आहे की ज्याच्यावरती लीडिंग टेम्पलेटवरती येणारा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आहे त्याला लीडिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्या बाजूचा जो स्ट्रँड आहे, दुसऱ्या बाजूची जी टेम्पलेट आहे त्याला लॅगिंग टेम्पलेट असं म्हटलं जातं. आणि लॅगिंग टेम्पलेटवरती जो काही DNA सिंथेसिस होत आहे, जे फ्रॅगमेंट्समध्ये होत आहे त्याला लॅगिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं, किंवा सॉरी लॅगिंग कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असं म्हटलं जातं. आता इथे तर सिंथेसिस झालेलं आहे, एक सलग सिंथेसिस झालेलं आहे. इथे थोडा प्रॉब्लेम येतो. इथे काय झालं आहे, फ्रॅगमेंट्समध्ये मध्ये प्रायमर्स असतात, RNA प्रायमर, आणि छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याचं सिंथेसिस झालेलं असतं. मग हे सिंथेसिस झालेलं आहे ओकाझाकी फ्रॅगमेंट्सचं, त्याचं मॅच्युरेशन होणं गरजेचं असतं. मॅच्युरेशनमध्ये काय होतं, तर हे जॉईंट होतं. जॉईंट कशानं होतं, जॉईंट बाय DNA लायगेज. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स ऑन लॅगिंग स्ट्रँड, लॅगिंग स्ट्रँडमध्ये जे काही ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहेत ते जॉईंट कशाने होत असतात, जॉईंट बाय DNA लायगेज. त्याच्यानंतर RNA प्राइमर्स आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज. RNA प्राइमर सांगितलं, प्रत्येक ओकाझाकी फ्रॅगमेंटच्या सुरुवातीला RNA प्राइमर्स होते. हे RNA प्राइमर काय केले जातात, नंतर रिमूव केले जातात कुठल्या एन्झाईमनी, बाय DNA पॉलिमरेज. तर अशा पद्धतीनं मग हा ओकाझाकी फ्रॅगमेंटचं पण मॅच्युरेशन होतं. आणि हा सुद्धा सलग स्ट्रँड होतो. आणि हे जे स्ट्रँड आहे त्यानंतर त्याचं DNA रेप्लिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर दोन डॉटर DNA मोलेक्युल तयार होत असतात. डॉटर मोलेक्युल तयार होत असतात. तर डॉटर मॉलिक्युलमध्ये आता बघा, हा एक हा जो स्ट्रँड आहे तो पॅरेंटल आहे, आणि दुसरा एक असला आहे न्यूली सिंथेसाइज्ड. म्हणून अशा पद्धतीचे दोन स्ट्रँड तयार होतात एका DNA मॉलिक्युलपासून. दोन DNA मॉलिक्युल तयार होतात, परंतु त्यातला एक स्ट्रँड जो आहे तो कन्झर्व झालेला आहे, पहिल्या मोलेक्युलमधला तसाच राहिलेला आहे. आणि दुसरा स्ट्रँड जो आहे तो नवीन सिंथेसिस झालेला आहे, न्यूली सिंथेसाइज झालेला आहे, म्हणून ह्याला सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं DNA रेप्लिकेशन हा भाग आहे. परत एकदा रिपीट करते, DNA रेप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा काय होतं, न्यूक्लिओटाईड्स आहेत ह्या ॲक्टिवेट होतात. न्यूक्लिओटाईड्स काय होतात, ॲक्टिवेट होतात ATPनी, फॉस्फोरिलेशननी. नंतर काय होतं, पॉईंट ऑफ ओरिजिन अँड टर्मिनेशन, जिथं चालू होणार आहे रेप्लिकेशन त्याला ओरिजिन ओ पॉईंट म्हणायचं, आणि जिथपर्यंत ते रेप्लिकेशन पोहोचणार आहे त्याला टी पॉईंट असं म्हटलं जातं. रेप्लिकॉन कशाला म्हणायचं, की कुठला सेगमेंट DNAचा कुठला सेगमेंट रेप्लिकेशन करायचं आहे त्याला रेप्लिकॉन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय होतं, DNAचं अनवाइंडिंग होतं, हे हायड्रोजन बॉन्ड कट होतात आणि त्याचं काय होतं, DNA अनवाइंड होतं. आणि हे स्ट्रँड जे आहे ते काय होत असतात, सेपरेट होत असतात. त्याच्यामुळं काय होत असतं, फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फोर्क. रेप्लिकेशन फोर्क फॉर्म झाल्यानंतर काय होतं, नंतर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, नवीन स्ट्रँड हळूहळू तयार होतो. इथं RNA प्राइमर येऊन इथं अटॅच होतो ह्या एरियामध्ये, आणि तो काय करतो, न्यूक्लिओप्लाझममध्ये असणाऱ्या इतर ज्या काही न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करतो कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्सला.
आणि इथे त्या अटॅच करतो आणि हा जो स्ट्रँड आहे तो लीडिंग स्ट्रँड आणि हा जो स्ट्रँड आहे तो लॅगिंग स्ट्रँड. मग अशी एक सांगायचं राहिलं तुम्हाला की हा जो लीडिंग स्ट्रँड आहे तो चालू होत असताना म्हणजे त्याचं सिंथेसिस जे आहे ते 5' एंडकडून 3' एंडकडे होत असतं. तर अशा पद्धतीनं डीएनएचं रेप्लिकेशन होतं आणि लीडिंग आणि हे हा जो टेम्पलेट आहे तो लीडिंग टेम्पलेट आहे, हा जो स्ट्रेम टेम्पलेट आहे तो लॅग टेम्पलेट आहे. लीडिंग टेम्पलेटवरती सिंथेसाइज होणारा लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग टेम्पलेटवरती सिंथेसाइज होणारा लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंग स्ट्रँडमध्ये फ्रॅगमेंट्समध्ये ते सिंथेसिस होत असतं. त्या फ्रॅगमेंटला ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हटलं जातं. ओकाझाकी नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याच्या नावे हे फ्रॅगमेंट्सला नाव दिलेलं आहे. नंतर काय होतं, हे फ्रॅगमेंट्स मॅच्युअर होतात, आरएनए प्राइमर त्याचे निघून जातात आणि हे फ्रॅगमेंट्स आहेत ते एकत्र येतात आणि एक सलग असा स्ट्रँड तयार होत असतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. म्हणजे ह्या एका स्ट्रँडपासून, एका डीएनए मॉलिक्यूलपासून दोन डीएनए मॉलिक्यूल तयार होत असतात. आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये एक स्ट्रँड जो आहे तो पॅरेंटल असतो किंवा कंजर्व झालेला असतो, इकडून आलेला असतो म्हणजे सुरुवातीच्या मॉलिक्यूलमधला असतो, आणि दुसरा स्ट्रँड जो आहे तो न्यूली सिंथेसाइज्ड असतो. तर अशा पद्धतीनं डीएनएचं रेप्लिकेशन होतं इंटरफेसमधल्या सेल सायकलमध्ये जी काही इंटरफेस येते त्याच्यामधल्या एस फेजमध्ये डीएनए रेप्लिकेशन होत असतं.